अमरावती शहरातील क्रांती कॉलनीत असलेल्या 200 वर्ष जुने कडुनिंब वृक्षाची कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मनपा प्रशासनाची खोटी परवानगी घेऊन वृक्षाची कत्तल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनपा झोन क्रमांक 5 मधील सहाय्यक मनपा आयुक्त यांच्या मिलीभगतमुळेच हा प्रकार घडला. यावर दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीला आता जोर धरत आहे. एकीकडे झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देऊन लाखो रुपये खर्च वृक्ष जगविण्यासाठी प्रशासन करीत असते, मात्र दुसरीकडे याच प्रशासनाच्या आशीर्वादाने झाडाची खुलेआम कत्तल केली जात आहे. अशीच घटना शहरातील क्रांती कॉलनीत उघडकीस आली. मनपा सहाय्यक आयुक्त देशमुख यांच्या संगनमताने 200 वर्ष जुने कडुलिंब वृक्ष तोडण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. महानगरपालिकेची खोटी परवानगी दाखवून 200 वर्ष जुने झाड खुलेआम कत्तल केल्या जात आहे. हा गंभीर प्रकार वृक्षप्रेमी आणि परिसरातील जबाबदार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ 200 वर्ष जुन्या झाडाची कत्तल थांबवली. ही घटनास्थळी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा बोलविण्यात आले. यात 1000 रुपयाची आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप करीत झोन क्रमांक 5 चे सहाय्यक आयुक्तांनी संगनमत केल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे. वृक्ष तोडण्यासाठी कोणी परवानगी दिली, जबाबदार कोण आहे याची चौकशी करण्याच्या मागणीला आता जोर धरत आहे.